विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित इतिहास हा जो इतिहासाचा पाठ आहे त्याचा जो राहिलेला भाग होता त्याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय, त्याचबरोबर इतर इतिहासाची साधनांचे जतन करताना घ्यावयाची काळजी इत्यादी काही मुद्द्यांचा अभ्यास केला होता। आज या ठिकाणी आपण राहिलेले काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत। या राहिलेल्या मुद्द्यामध्ये आपण महत्त्वाचा जो मुद्दा आहे जो प्रश्न आपल्याला 4 मार्काला येतो त्यामध्ये जर विचार केला तर असा प्रश्न येतो की पुढील संशोधन पुढील एखादी विषय आहे त्या विषयाचा आपल्याला संशोधन करायचे तर इतिहासाची संशोधन पद्धती कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकेल। मग त्यामध्ये विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, हे जे विषय आहेत, उद्योग आहेत आणि त्याचबरोबर व्यवस्थापन आहे, कला आहे, अशा वेगवेगळ्या तत्वज्ञान आहे, या विषयामध्ये या विषयाचं संशोधन करताना इतिहासाचं संशोधन कशा पद्धतीनं इतिहासाची संशोधनाची जी पद्धत आहे ती कशी उपयुक्त होते हे 4 मार्काला येणारा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। आता त्यामध्ये आपण जर विचार केला तर सगळे विषय जे आहेत इतर त्या इतर विषयाच्या संशोधनामध्ये इतिहास संशोधन पद्धती उपयुक्तच ठरते हे लक्षात घेणं गरजेचं आहे। तर असे जे विषय आहेत ते विषय कोणकोणते आहेत, उदाहरणार्थ तत्वज्ञान आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे। तर यामध्ये तत्वज्ञानाचा इतिहास जो आहे त्यामध्ये आपण विचार केला पाहिजे की काल प्रवाहामध्ये जर विचार केला तर वेगवेगळे जे विचारसरणी आजपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीचा उगम झालेला आहे आणि अशा विचारसरणीचा आपल्या समाजावर परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होतो, मग त्याविषयी आपल्या मनामध्ये समाजाच्या या ज्या विचारसरणी आहेत त्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जो प्रभाव पडलेला असतो या विविध विचारसरणीचा उगम कशा पद्धतीने झाला, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या यांचा शोध घेणं गरजेचं असतं या विचारसरणीच्या वाटचालीमध्ये, त्यांचा विकास आणि विस्तार आणि अधोगती जी आहे हे सगळे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासणे अत्यंत गरजेचं आहे। कारण त्यासाठी सुद्धा हा प्रश्न आपल्याला येतो। त्याचबरोबर दुसरा विषय आहे तंत्रज्ञान। तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण पाहतो की अनेक लाखो वर्षाचा कालखंड गेला, पुराणाश्मयुगापासून विचार केला, माणसाचा ही जी वाटचाल आहे सुरुवातीच्या काळामध्ये मानव प्रगतीच्या जे मानवाचे टप्पे आहेत त्यामध्ये नवनवीन कौशल्य जे आहेत ते मानवानं अवगत करत गेला। आता दगडापासून आपल्याला माहित आहे की दगडापासून हत्यार वेगवेगळ्या पद्धतीची आणि शेतीची तंत्र त्याचं
अशा पद्धतीने तो वाटचाल करत गेला आणि विज्ञान युगामध्ये आला आणि त्यामध्ये प्रगती होत गेली, कारण भूतकाळातील ज्या घटना आहेत, घडामोडी आहेत, त्या घडामोडीचा अभ्यास करून त्या घडामोडी वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी उपयुक्त ठरवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं कृषी उत्पादन असेल, वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन असेल, स्थापत्य, अभियांत्रिकी अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मानवानं सुरुवातीपासून ते आतापर्यंत प्रगती कशा पद्धतीने केली, कोणत्या प्रकारे केली हे समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर विज्ञानाचं संशोधन करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला इतिहासाचं संशोधनाची जी पद्धत आहे त्याचाच वापर करावा लागतो, कारण मानवी गरज ही शोधाची जननी आहे आपण म्हणतो. कारण गरज असेल, इच्छा असेल तर मार्ग निघतोच. तशा पद्धतीनं मानवी गरजांची पूर्तता आणि मानवी जिज्ञासा जी आहे, समाधान त्या जिज्ञासेचं करण्यासाठी या प्रयत्नातून वेगवेगळे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण पाहतो की पूर्वी विहिरीवर पाणी उपसण्यासाठी, शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर, वेगवेगळ्या गोष्टीचा वापर केला जायचा. परंतु हळूहळू यामध्ये बदल झाले पाहिजेत. माणसाला हळूहळू गरज भासू लागली आणि त्यातून गरजेपोटी मानवानं काय केलं, बाष्पशक्ती असेल, इंजिनाचा शोध असेल आणि त्यानंतर मोटार, विद्युतचा शोध लावला. हे कशामुळे झालं, कारण पूर्वीची जी ही गोष्टी होत्या त्या गोष्टीपासून मानवानं काय केला, बोध केला. आज आपण पाहतो आपल्याला गरज आहे. कोरोनाच्या बाबतीत सारं जग अलर्ट झालेलं आहे आणि अशा वेळेला आपल्याला गरज आहे की त्याची लस, त्या लसीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला प्रत्येक देश, प्रत्येक व्यक्ती त्या लस कधीने घेईल आणि कशा पद्धतीने देवासारखी वाट पाहतात. आणि अशा वेळेला या निकडीतून म्हणजे गरजेतून एक वेळ मात्र सर्वांना लस मिळेल. त्याचं कारण ही प्रगती आपण कशामुळे केली, कारण आपल्याला ती एक गरज निर्माण झाली. आणि अशा पद्धतीनं वैज्ञानिक शोध लागतात, कारण या गरजा, आपले समाधान आणि मागील काही गोष्टींचे अनुभव, भूतकाळातील गोष्टींचे अनुभव विचारात घेऊन या गोष्टी घडून येतात. आणि त्यामुळं या शोधामागील ज्या परंपरा आहेत, कारणं आहेत, कशामुळं, कालक्रम आहे, सिद्धांत आहे, याचा अभ्यास सुद्धा केला जातो. आणि म्हणून विज्ञानाचा इतिहासाचे ज्ञान या ठिकाणी, त्यामध्ये आपल्याला इतिहासाची जी संशोधन पद्धती आहे ती त्या ठिकाणी विज्ञानाच्या शोधामध्ये, प्रयोगामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये इतिहासाच्या संशोधन पद्धतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर जीवनामध्ये काही उद्योग व्यवसाय असेल, हे क्षेत्र आहे, उद्योग व्यवसाय करत असताना सुद्धा मागील गोष्टीचा आपल्याला काय करावा लागतो, अनुभवाचा फायदा होतो. आणि त्यामुळं आपल्याला त्याचं व्यवस्थापन जे आहे कोणत्याही क्षेत्राचं व्यवस्थित करता येतं. आणि म्हणून या ठिकाणी हे जे वेगवेगळे विषय आहेत
तरी सुद्धा या विषयामध्ये त्या संशोधन पद्धती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर परीक्षेला येणारा प्रश्न काय असतो की जणांसाठी इतिहास. आता जणांसाठी इतिहास ज्याला आपण काय म्हणतो पब्लिक हिस्ट्री. जणांसाठी इतिहास म्हणजे काय की जणांसाठी इतिहास म्हणजे इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र जे आहे संबंध जो आहे इतिहासाचा संबंध काय माणसाचं प्रत्येकाचं लोकांचं वर्तमान जीवन जे आहे त्या वर्तमानाशी जोडणारं क्षेत्र म्हणजे त्याला जणांसाठी इतिहास लोकांसाठी इतिहास पब्लिक हिस्ट्री असं म्हटलं जातं. कारण भूतकाळामध्ये ज्या घडून आलेल्या घटना आहेत घडामोडी आहेत त्या घटनांच्या आधारे अनुभव जे आलेले असतात त्या अनुभवाच्या आधारेच माणूस हा काय करतो पुढच्या काळामध्ये त्याचा उपयोग करून त्या मिळालेलं जे ज्ञान आहे जे मिळालेलं त्या काळामधल्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी करणे. पण तो कुणासाठी जनांसाठी. जन म्हणल्यानंतर तुम्ही आम्ही सर्वजण आलो सगळ्यासाठीच त्याचा उपयोग करणं त्यासाठी या जनांसाठी इतिहासाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण या जनांसाठी इतिहासाचा जो अभ्यास आहे तो अभ्यासल्यामुळे आपल्याला भूतकाळातील वेगवेगळ्या घटना संबंधीचे ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला कळते आणि या ज्ञानाचा उपयोग भविष्य काळ वर्तमान काळ यामध्ये कसा होईल कुणासाठी समाजासाठी आणि लोकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी याचा विचार या जनांच्या इतिहासामध्ये केला जातो. वर्तमान काळामध्ये ज्या समस्या आपल्याला भेडसावत असतात त्यामध्ये त्या समस्यांचं उपाययोजना करण्यासाठी सुद्धा भूतकाळातील ज्या घटना आहेत त्यांचे ज्ञान आपल्याला असणे गरजेचं असतं. उपयोजित इतिहासाला अशा पद्धतीनं उपयोजित इतिहासालाच जनांसाठी इतिहास असे म्हणतात. कारण आपण गेल्या वेळेस बघितलं होतं उपयोजित इतिहास म्हणजे काय तर त्यामध्ये इतिहासाद्वारे भूतकाळातील ज्या घटना संबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते या ज्ञानाचा उपयोग वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी आपल्याला स्वतःपुरता नाही तर आपल्या सर्व समाजासाठी समाजातील सर्व घटकांना कशा पद्धतीने होईल याचाच विचार कशामध्ये केला जातो उपयोजित इतिहास लेखनामध्ये केला जातो. त्यानंतरचा तिसरा शेवटचा मुद्दा जो आहे तो अभिलेखागार. आता अभिलेखागार कशाला म्हटलं जातं तर ऐतिहासिक दस्तावेज जे असतात ते ऐतिहासिक दस्तावेज जे आहेत ते सर्व ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागार कशाला म्हटलं जातं ऐतिहासिक जी सर्व कागदपत्रे दस्तावेज असतात ते ज्या ठिकाणी काय केले जातात जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. आता या ठिकाणी अभिलेखागारामध्ये ही जी आपल्याला टिप्पणी द्या म्हणून येते ती पहिल्यांदा व्याख्या कोणती की ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले जातात त्या ठिकाणाला आपण अभिलेखागार असे म्हणतो. अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्र असतील दप्तर असेल जुने चित्रपट असतील वेगवेगळे करार मदार असतील वेगवेगळे हे जे करार यांचं सगळ्यांचं जतन करून ठेवलं जातं. भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी सर्वात राष्ट्रीय अभिलेखागार आहे.
आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हे जे आपलं आशियाखंड आहे त्या आशियाखंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार म्हणून कुठं आहे, दिल्ली या ठिकाणी रिकाम्या जागेसाठी येतं, हे लक्षात घ्या की सगळ्यात आशियाखंडातील सर्वात मोठं अभिलेखागार कुठं आहे, दिल्ली या ठिकाणी आहे. आणि या अभिलेखागाराचे फायदे काय होतात, तर मूळ कागदपत्राचे, आपल्याला मूळ कागदपत्राचे संदर्भ अभिलेखागारामुळे मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा, त्यावेळच्या किंवा एखाद्या घटनांचा, तत्कालीन घटनांचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्या अभिलेखागारामुळं आपल्याला सोपं जातं. तत्कालीन भाषा असेल, त्या काळातली जी लिपी असेल याचा शोध आपल्याला घेता येतो. त्याचबरोबर कालगणना आपल्याला करता येते अभिलेखागाराच्या सहाय्याने. आणि ऐतिहासिक वारसा जो आहे, आपल्या इतिहासाचा वारसा पुढच्या पिढीला हस्तांतरित करता येतो. भूतकाळामध्ये ज्या काही घटना, घडामोडी अत्यंत महत्वाच्या घडलेल्या असतात की ज्यामुळं आपल्याला काय करता येतो, बोध घेता येतो, चांगल्या वाईट गोष्टीचे जे परिणाम आहेत त्याचा विचार करून पुढची पावलं वर्तमान काळामध्ये सध्या आणि पुढे भविष्य काळामध्ये टाकता येतात. आणि म्हणून अभिलेखागार अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर हा जो उपयोजित इतिहास आहे, ज्याला आपण काय म्हणतो, जनांसाठी इतिहास म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, पब्लिक हिस्ट्री असे म्हणतो, हा या ठिकाणी अत्यंत आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर अजून एक, आपला जे सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी जी आहे महाराष्ट्रातील, ती कोणती आहे असाही प्रश्न येतो. आता आपली या ठिकाणी जी युनेस्कोनं जी यादी जाहीर केलेली असते, त्या सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रातली महत्वाची ठिकाणं जी आहेत चार, त्यामध्ये एक अजिंठा लेणी आहे, दुसरं आहे वेरूळ लेणी आणि कैलास मंदिर, आणि तिसरं जी आहे ती घारापुरीची लेणी आहे, आणि चौथं जे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. या चार ठिकाणचं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या या यादीमध्ये जी सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी, वारसा स्थळांची यादी कोण जाहीर करते, युनेस्को करते, आणि त्यामध्ये त्यांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. ही महत्वाची स्थळे आहेत. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी इतिहासामध्ये तक्ता एक येतो की मूर्त गोष्टी कोणत्या आणि अमूर्त गोष्टी कोणत्या यादी करा. त्यामध्ये मूर्त गोष्टी ज्या आहेत ती आपले प्राचीन स्थळे असतील, वेगवेगळी प्राचीन वस्तू आहेत, आणि त्याचबरोबर वास्तू आहेत, प्राचीन शिल्पे आहेत, प्राचीन चित्रे आहेत, या सगळ्या गोष्टी चा उल्लेख कशामध्ये होतो, मूर्त गोष्टीमध्ये होतो. तर त्याचबरोबर अमूर्त गोष्टी कोणत्या, त्यामध्ये आपले जे मौखिक गोष्टी आहेत, मौखिक परंपरा आहेत, जात्यावरची काही गाणी आहेत, पारंपरिक ज्ञान आहेत, सण समारंभाच्या काही पद्धती आहेत, धार्मिक आपल्या चालीरीती आहेत, आपली जी परंपरागत कौशल्य आहेत, आपल्या रूढी परंपरा आहेत, यांचा अमूर्त गोष्टीमध्ये उल्लेख होतो. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हा राहिलेला भाग जो होता उपयोजित इतिहास, हा या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आणि या गोष्टी या प्रकरणामध्ये या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये तत्व म्हणजे वेगवेगळे जे विषय आहेत, कोणते, विज्ञान असेल, कला असेल, तंत्रज्ञान असेल, व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये इतिहासाचे संशोधन म्हणजे खऱ्या अर्थाने इतिहास हा अत्यंत महत्वाचा
अतिशय इम्पॉर्टंट, अन्य म्हणजे त्या इतिहासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, आणि त्यामध्ये आज हे तिसरं प्रकरण आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत, उपयोजित इतिहास. धन्यवाद.